पहिल्यापासून प्लॉट असा आहे का डेव्हलप झालेला? नाही नाही, त्यानंतर कसं काय बरं त्याचं कारण हे वैद्यकाचा डोस म्हणून कधी वापरला सर आपण? एक महिन्यानंतर. एक महिन्यानंतर? 30 दिवसानंतर. 30 दिवसानंतर वापरला की नाही? 30 दिवसाच्या पूर्वी ह्याची परिस्थिती कशी होती? एकदम डिम होती. बर, काय झालं होतं रोप? रोपाचे उंची आणि फुटवा कमी होता. बर, वाढ कमी होती. एकदम एकशेवडे चाललो होतो सर. आपला वैद्य डोस दिल्यानंतर मग फुटवा कॅनोपी. कधी वापरला आपण बेस्ट डोस? बेस्ट डोस एक महिना झाला. एक महिन्यानंतर वापरला आहे की नाही? काय फरक जाणवला त्यात? फुलांचं शायनिंग, कळ्यांची संख्या, उंची आणि फुटवा. फुटवा आता ह्याचा तोडा कोण किती दिवस झाले? आता 4 दिवस झाले. आज 4 दिवस झाले. आता हे तर फुल सर, आता हे वरचं फुल बघतोय आपण, आता तोड्याला आलेलं आहे ठीक नाही. झेंडूचा तोडा किती दिवसाने येतो खरा? त्याचा रसायनीवर केला तर 7व्या दिवशी आणि ह्याच्यावर केला तर 5व्या दिवशी. 5व्या दिवशी म्हणजे 2 दिवस अगोदर तोडा येतो. आधी येतो येतो हे का येतो. तर तुम्ही सर झेंडू हे पीक किती वर्षापूर्वी कधीपासून झालं करतो? 20 वर्ष झालं. काय कायम दिले तर कायम सर्व आपले 12 महिने आपला झेंडू असते आणि शहरात पण अगोदर झेंडूच होता. झेंडूच होता म्हणजे झेंडू काढून झेंडू परत झेंडू केला. 8 दिवस 8 दिवसानंतर केला ना? 10 दिवस लगेच केला. लगेच झेंडू केला. बर, झेंडूमध्ये झेंडू केल्यानंतर तेवढा ग्रीप घेते का? ह्याच्यामुळे घेतला. ह्या एसिटी वैदिकचा भेसून आपल्यामुळे घेतला हे की नाही? खर्चाची बचत. मला तर शायनिंग आणि रानाला भुसभुसीपणा जास्त आणि मालाची संख्या पण म्हणजे उत्पन्न वाढणार. उत्पादन वाढलं. उत्पन्न वाढलं आणि खर्च कमी. खर्च कमी झाला. खर्च कमी झाला. धोका किती वाजेपर्यंत असते? 10 वाजेपर्यंत राहायचं. 10 वाजेपर्यंत धोका असते की नाही? धोक्यामध्ये झेंडूच्या प्लॉट ची परिस्थिती काय होते? हे येत करपाय घेतो आणि शेंड आकासतो. शेंडा थांब म्हणजे असं फुटवा थांबतो. माल कमी निघतो. माल कमी निघतो. माल पण फुटवा थांबला म्हणजे की माल कमी निघणार. माल कमी निघणार. परंतु आपल्याकडं एवढं धोका असताना किती दिवस झालं धोका चालू आहे? आता 15-3 आठवडे झाले आहे की नाही? आपल्याकडे एक तर पान कुठं खराब झाले का? बघा बरं सर, असं एक तर पान कुठं करपलंय का? नाही. आणि ह्या एकाच ह्या लाईनीत म्हणत नाही सर, इथं आपण कुठं जरी बघितलं तरी सगळा प्लॉट एकसारखा आहे. एकही पान कुठं डॅमेज झालेलं नाही. किती दर लागला आपल्याला? 120 ते 130 किलो. होय, किलो. पहिल्या तोड्याचा त्यांचा सगळा खर्च निघाला. 160 किलो निघाला. 160 किलो किती गुंठ्यात? 14 गुंठ्यात. 14 रोप आहेत. म्हणजे गुंठ्याला किती किलो निघालं? 13-20 बघा. 14 गुंठ नाही, 160 किलो माल निघाला. 10 किलो 12 किलो 12-25 60 12 किलो एका गुंठ्याला निघाला आहे की नाही? हे पहिल्या तोड्याला. आता एवढा माल काढून सुद्धा आता सध्या असं वाटतं की ह्याचा तोडा झालेला नाही असं वाटतं है की नाही? बरोबर. तर आपण आता अवकाळी पाऊस पडल्यानंतर सगळ्यांचे प्लॉट खराब व्हायला पाहिजे. खराब व्हायला है की नाही? जसा आपला प्लॉट खराब झाला का? नाही झाला. का बरं? त्याला कारण नाही. ह्याच्यामुळे वैदिकचा भेसोल्डोज वापरला आणि त्या भेसोल्डोचा परिणाम असा झाला की हे जी फुटव्या संख्या वाढली आणि झाडातली रोग प्रतिकार शक्ती वाढली आणि शायनिंग शायनिंग आलं. चुरगाळ बरं सर, असं किती ताकद लावून तुम्ही चुरगाळ बघा अनेकदा. काय नाही, कितीदा केलं तुम्ही तसं? 2 वेळा केलं. हे जर केमिकलवरचं जर प्लॉट हे फुल असतं तर काय झालं असतं? आकाश ते पूर्ण तोडलं आहे आणि त्याचं तुकडे झालं असं पाठीमागची बाजू. बघा अजून तुम्ही किती करताय पाठीमागची बाजू दाखवा बरं सर. बरगदचा एकदम क्रॅक झालं का कुठं? नाही झालं. म्हणजे हाय असं पूल राहते? हाय राहते. म्हणजे ह्याची किपिंग क्वालिटी सुद्धा 3 दिवस हाय असं राहणार. तीन दिवस राहणार. काय होईल ह्याच्या अगोदर तुम्ही ज्यावेळेला 20 वर्ष झेंडू शेती करत होता त्यावेळेला असं फुल राहत होतं का? नाही राहत. असं तोडल्यानंतर जर बादली तुम्ही पोत्यात वतले की जरा नरम व्हायचंच. पोत्यात वत्तानाच? वत्तानाच. म्हणजे त्याची हालचाल झाली म्हणजे त्याला हे व्हायचं. ह्याला तसं होत नाही. काय असं राहत. आता तुम्ही हालचाल नव्हे त्याला कितीच दाबलं आणि कितीच सोडलं होत नाही. काय होत नाही. आणि माल बघून शायनिंग गिराईक येतच आपल्या थांबतेच म्हणा. आपण आपण जोपर्यंत थांबतो किंवा फोन करते. आता येणार आहे कधी विचारलं तर आम्ही पुढचा दिवस सांगतोय. आम्ही टायमाला येणार आहे. तुमची वाट बघत बसते. असं होत होतं का? आधी नाही होत.
आधी पूर्ण हे होतं रसायनामुळे काय होतं यायचा प्लॉट, पण शायनिंग किंवा हे जे आहे की नाही हे राहत नव्हतं. असं फुल असं डोलदार नसायचं, डोलदार नसतं. आणि महत्वाचं खर्चाची बचत हे महत्वाचं समाधान आहे. समाधान आणि उत्पन्न माल निघाला समाधान वाटतं ना शेतकऱ्याला. त्यामध्ये दुसऱ्याने वापरायला पण काही हरकत नाही आपल्याला. पहिली पट्टी आली पट्टी म्हणजे जे काही आपण खर्च घातला होता ते सगळं पहिल्या तोड्यात निघाला. आता काय वाटतं म्हणून दुसऱ्या तोड्यात किती माल निघेल? दुसऱ्या तोड्यात 230 ते 240 दरम्यान निघणार. म्हणजे एवढं त्याचं हे वाढायला लागलं, ग्रोथ वाढायला लागले. प्रत्येक तोड्यात 60 दिवस झाले. 11 तारखेला 60 दिवस. अजून किती दिवस चालला प्लॉट सर? 1.5 महिना चालणार. अजून 1.5 महिना अजून चालणार. 1.5 महिन्यात जर आपण सरासरी अवरेज काढलं तर किती तोडे होतील? अजून 1.5 महिना झालं तर 5 दिवसाला एक तोडा धरू आपण. 6 दिवसाला धरू. 6 दिवसाला एक धरा. 4-5 7 तोडे धरा. 7 तोडे. 7 तोडे. आणि सरासरी आपण 200 करून जरी धरला हिशोब 7-2 14 14 आणि 1.5 टन तर 1.25 टन ते 1.5 टन माल निघणार आरामशीर निघणार. मग त्यात आता मालाची आवक कमी आहे, मार्केट वाढलंय. जर कमी आलं तर कमीत कमी नाही म्हटलं 50,000 मार्केट येत अजिबात येत नाही. 50 अजून नाही म्हटलं तर 80-90,000 रुपयाचा फिक्स ठेवले जातात. खर्च आणि मार्केट वाढलं तर ह्याच्यापेक्षा वाढलं म्हणजे जाता होणार 1 लाखाच्या पुढे जाणार. 14 गुंठ्यात 1.25 लाखाचं होणार. 1.25 लाखाचं 30-35 हजार सोडलं तर 80 ते 85 हजार तुम्हाला 3 महिन्यात नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आहे आणि राहण्याला काही नाही आणि कुठलं काय. आणि आता परत आणि दुसरा डोस मी टाकणार आहे. एका बाजूला टाकला, दुसऱ्या बाजूला टाकायचा आणि मालाची हे करायचं. तुम्हाला आता दुसरा बेस होल्डर द्यावास का वाटलं? संख्या वाढली मालाची, फुटवा वाढला आणि उंची वाढली की माल बिल बाकी सगळं वाढते ना. म्हणजे त्याला जसं तुम्ही पोषण द्याला जेवढं हे करतील पोटाला घालतील तेवढं ते उत्पन्न देणार. आणि मधमाशांचं प्रमाण पण भरपूर वाढलंय. आधी ताक गुळ हे मारत होतो अगोदर मधमाशी यायची. मधमाशी आता मारायची काही गरज नाही. का बरं? आता नैसर्गिक येते ना त्याच्यामुळे आपोआपच येते. आपोआप डोसमुळे येते. रासायनिक वापरायची गरजच नाही. गरजच नाही. राहण्याचा पांढरापणा काही नाही. जे आपण रसायनामुळे पांढरापणा येतो का मातीला बुरशी 4 दिवसाची ते आता काही याच काम नाही. त्यामुळे रान हे पण भुसभुशीत आहे. भुसभुस येत आहे म्हणजे उपसावर राहिलं रान. त्यामुळे मुळी सुद्धा व्यवस्थित चालते. व्यवस्थित राहते. खर्च नाही म्हटलं तरी 1 एकराला 70,000 रुपये यायचा. सगळा नाही सगळा टोटल 1 एकराचा करत आणि आम्हाला मिळायचं 1.25 लाख. 1.25 लाखात 70,000 जायचा. हिशोब सांगता तुम्ही? 1 एकराचा हिशोब. 14 गुंठ्याचा आहे. 14 गुंठ्यात 14 गुंठ्यात 14 गुंठ्यात तुम्ही 1.5 लाख रुपये आणि आधी 11 तेवढं मिळायचं असा विषय. क्षेत्र कमी क्षेत्रात आपण लखपती होऊ शकतो. लखपती होऊ शकतो. आधी काय होतं 70% खर्च 30% नफा. पण आता तसं नाही. आता खर्च 30% नफा 70%. म्हणजे उलट गणित झाले. उलट गणित झाले. म्हणजे तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघता का भाऊ? बघतो की रामसरांचे व्हिडिओ बघतो पूर्ण बघेल. काय वाटते तुम्हाला ते बघून? समाधान एक वाटतं. आणि ज्या शेतकऱ्याला लखपती व्हायचा ती पूर्ण इच्छा त्यांची होणार. कृपा करून रामसरांच्या 2 वेळा बघतोच. ज्यावेळेला मोकळा वेळ आपल्याला भेटला की पूर्ण हे करायचं आणि बघायचं. म्हणजे झेंडूचं असणे, वांग्याचं असणे, दोडका, कारली किंवा शेवंती काय जे आहे ते सगळं बघत बसायचं. प्रत्येकाचं ऐकायचं आणि त्यात त्याच्यानंतर आता दुसरा वांग्याचा एक प्लॉट मी 30 गुंठ केलाय. तो पण ह्याच्यावर पूर्ण करणार आहे मी. आता लावून 1-8 दिवस झाले ती. जसजसा रिझल्ट येईल क्षेत्र वाढवायला लागले. काय झाडं चांगली आली आहेत ज्या अगोदर झाडं अशी दिसत नव्हती. नंतर आम्ही तर दोघ जण शेतात आल्यानंतर का नाही मी म्हणलं असं असं संध्यात हे मिळतंय वैदिकचा डोस वापरा. आणि वापरल्यावर तुम्ही महिन्यात मला सांगा म्हणून सांगितलं होतं. बरोबर. तिने 15-20 दिवसातच मला कॉल केला. बरं. रिझल्ट आला ना आपण आणखीन एक डोस आणूया म्हणून. बरोबर. जी वेगळं पण लगेच झालं लगेच रिझल्ट कळला. पण आमच्या शेजारी असल्यामुळे आमच्या रानात ती कायम येते. आम्ही त्यांच्यात जाते. माझा ऊस बघितल्यानंतर तिने सांगितलं आपण ती वापरूया. नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. संताजी हनुमंतराव जामदार, राहणार बाजोले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आपलं जे इथं झेंडूचं
ही जी व्हरायटी कोणती सर? कलकत्ता बियाणे. कलकत्ता बियाणे लागण करून किती दिवस झाली? 2 महिने. 11 ऑक्टोबर. हा 11 ऑक्टोबर. ऑक्टोबरचे म्हणजे 2 महिने झालं लागण करून. काय नाही झालं. त्या सरीतलं अंतर किती आहे सर? 4 फूट. 4 फूट. आणि रोपांचं अंतर 6 फूट. 6 फुटावर लावले आहे का नाही? 6 फुटावर लावले. ह्यात स्पेस आहे का कुठं आता सध्या? नाही. ह्या एकाच ठिकाणी म्हणत नाही सर मी. सगळीकडे आपण कुठं जरी बघितला हे मी झूम करून बघू दाखवतो सर. सगळीकडे एकसारखा प्लॉट झालेला आहे. एकसारखा. किती गुंठ प्लॉट आहे सर? 14 गुंठे. 14 गुंठे. पहिल्यापासून प्लॉट असा आहे का डेव्हलप झालेला? नाही नाही, त्यानंतर आहे. कसं काय बरं? त्याचं कारण हे वैद्यकाचा डोस म्हणून. कधी वापरला सर आपण? 1 महिन्यानंतर. 1 महिन्यानंतर? 30 दिवसानंतर. 30 दिवसानंतर वापरला की नाही? 30 दिवसाच्या पूर्वी ह्याची परिस्थिती कशी होती? एकदम डिम होते. बर, काय झालं होतं रोप? रोपाचे उंची आणि फुटवा कमी होता. बर, वाढ कमी होती. आपला वैद्यकीय डोस दिल्यानंतर मग फुटवा कॅनोपी. कधी वापरला आपण बेसल डोस? बेसल डोस 1 महिना झाला. 1 महिन्यानंतर वापरला आहे की नाही? हा बेसल डोस वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला त्यात? फुलांचं शायनिंग, कळ्यांची संख्या, उंची आणि फुटवा. फुटवा. आता झेंडू हे पीक असं आहे सर, जेवढं फुटवा निघेल तेवढं फुलकळी येते. फुलकळी. आता आपण जर बघतोय सर, एका फुटव्याला एक फुलकळी आहे का नाही? ह्याचा तोडा करून किती दिवस झाले? आता 4 दिवस झाले. आज 4 दिवस झाले. आता हे तर फुल सर, आता हे वरचं फुल बघतोय आपण, आता तोड्याला आलेलं आहे का नाही? झेंडूचं तोडा किती दिवसाने येतो खरा? त्याचा रसायनीवर केला तर 7व्या दिवशी आणि ह्याच्यावर केला तर 5व्या दिवशी. 5व्या दिवशी म्हणजे 2 दिवस अगोदर तोडा येतो. आधी येतो आहे का नाही? तर तुम्ही सर झेंडू हे पीक किती वर्षापूर्वी कधीपासून झाले करतो? 20 वर्ष झाले. कायम कायम दिले आहे. कायमस्वरूपी आपले 12 महिने आपला झेंडू असते आणि शहर अनात पण अगोदर झेंडूच होता. झेंडूच होता म्हणजे झेंडू काढून झेंडू केला. परत झेंडू केला 8 दिवस 8-10 दिवसानंतर केला ना? 10 दिवस. 10 दिवस लगेच केला. लगेच झेंडू केला. बर, झेंडूमध्ये झेंडू केल्यानंतर तेवढा ग्रीप घेते का? ह्याच्यामुळे घेतला. ह्या एसिटी वैदिकचा भेसून आपल्यामुळे घेतला आहे की नाही? ह्यात तुम्हाला अगोदर तुम्ही 20 वर्षाला सर रासायनिक वर झेंडू करत होता ह्या, आणि त्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय बदल जाणवते? जमीन आसमानचा फरक आहे. तरी पण काय असं विलक्षण बदल? खर्चाची बचत. माला तर शायनिंग आणि रानाला भुसभुशीपणा जास्त. बर. आणि मालाची संख्या पण म्हणजे उत्पन्न वाढणार. उत्पादन वाढलं. उत्पन्न वाढलं आणि खर्च कमी. खर्च कमी झाला. खर्च कमी झाला. बरं, आता पण काय काय दिलं सर आपण याला? एक बेसोल्डोस दिला. एक बेसोल्डोस फक्त दिला आणि वरून एक फवारणी. फवारणी दिली. ड्रीप अप्लिकेशन मधून काय वापरलं सर? ड्रीप अप्लिकेशन मधून फ्लॉवरच्या सॉइल आणि एनर्जी बुस्टर एकदा दिले. स्प्रे एक द्यायचा आहे. स्प्रे आणि डिसिजन फंगीचा एक स्प्रे दिला. एक स्प्रे दिले. ह्यात सर आपण बघितलं आता डिसेंबर महिना चालू आहे का नाही? परवा आपल्याकडे ही लागण झाल्यानंतर एक अवकाळी पाऊस मोठा झाला होता. एक महिन्यापूर्वी पडला होता. है का नाही? आणि आता सध्या दररोज सकाळी धुकं असते. धुका आहे का नाही? धुकं किती वाजेपर्यंत असते? 10 वाजेपर्यंत राहायचं. 10 वाजेपर्यंत धुका असते का नाही? धुक्यामध्ये झेंडूचे प्लॉट ची परिस्थिती काय होते? करपाय घेतो आणि शेंड आकासतो. शेंडा थांब म्हणजे असं फुटवा थांबतो. फुटवा माल कमी निघतो. माल कमी निघतो. माल पण फुटवा थांबला म्हणजे की माल कमी निघणार. कमी निघणार. परंतु आपल्याकडं एवढं धुकं असताना किती दिवस झालं धुकं चालू आता? 15-3 आठवडे झाले आहे की नाही? आपल्याकडे एक तर पान कुठं खराब झाले का? बघा बरं सर, असं एक तर पान कुठं करपलंय का? नाही. आणि ह्या एकाच ह्या लाईनीत म्हणत नाही सर, इथं आपण कुठं जरी बघितलं तरी सगळा प्लॉट एकसारखा आहे. एकही पान कुठं डॅमेज झालेलं नाही. नाही. आता सर आपला पहिला तोडा होऊन 5 दिवस झाले. किती दर लागला आपल्याला? 120 ते 130 किलो. होय, किलो. पहिला तोडा त्यांचा सगळा खर्च निघाला. 160 किलो निघाला. 160 किलो किती गुंठ्यात? 14 गुंठ्यात. 14 रोप आहेत. म्हणजे गुंठ्याला किती किलो निघालं? 13-20 14 गुंठ रान आहे. 160 किलो माल निघाला. म्हणजे 10 किलो आणि 12 किलो. 12-25 60. 12 किलो एका गुंठ्याला निघाला आहे की नाही? हे पहिल्या तोड्याला. पहिल्या आता एवढा माल काढून सुद्धा आता सध्या असं वाटतं की ह्याचा तोडा झालेला नाही असं वाटतंय की नाही? बरोबर. तर आता 160 रुपये दर आपल्याला. 160 किलो निघाला. 160 किलो निघाला. 20 ते 130. 120 रुपये किलो दर लागण्याचं कारण काय माहितीये का सर? मालाची आवक कमी झाली आणि धुक्याचं प्रमाण, अवकाळी पाऊस, त्याच्यामुळे ती रेट वाढायचं कारण आहे की नाही? आता रेट वाढतोय म्हटल्यावर मार्केटला फुलांची संख्या कमी कमी आहे. त्याचं कारण की बाबा अवकाळी पाऊस झाला. आपल्यात पण झाला नाही असं नाही का? सगळीकडे झाला. आपल्याकडे पण पाऊस झाला. झाला. आपला प्लॉट खराब का झाला नाही? त्याचा शोध घेतला का तुम्ही? त्याचा शोध घेतला का तुम्ही? घेतला. आपण आता अवकाळी पाऊस पडल्यानंतर सगळ्यांचे प्लॉट खराब व्हायला पाहिजे. खराब व्हायला पाहिजे. जसा आपला प्लॉट खराब झाला का? नाही झाला. का बरं? त्याचं कारण याच्यामुळे वैदिकचा बेसोल्डोस वापरला आणि
त्या भेसोल्डचा परिणाम असा झाला की हे जे फुटव्या संख्या वाढली आणि झाडातली रोग प्रतिकारक शक्ती वाढली आणि शायनिंग शायनिंग आलं. आता एखादं फुल काढून बघा बरं जरा, हे मोठं फुल घ्या. हा चुरगाळ बरं सर, असं किती ताकद लावून तुम्ही चुरगाळ बघा अनेकदा काय नाही. कितीदा केलं तुम्ही असं? दोन वेळा केलं. हे जर केमिकलवरचं जर प्लॉट हे फुल असतं तर काय झालं असतं? आकाश ते पूर्ण तोडलं आहे आणि त्याचं तुकडे झालं असं पाठीमागची बाजू. बघा अजून तुम्ही किती करताय, पाठीमागची बाजू दाखवा बरं सर. बरगदचा क्रॅक झालं का कुठं? नाही झालं. म्हणजे हाय असं फुल राहते? हाय असं राहते. म्हणजे ह्याची किपिंग क्वालिटी सुद्धा? तीन दिवस तर हाय असं राहणार. तीन दिवस राहणार. फुल काय होईल? ह्याच्या अगोदर तुम्ही ज्याला 20 वर्ष झालं झेंडू शेती करत होता त्याला असं फुल राहत होतं का? नाही राहत. असं तोडल्यानंतर जर बादलीत पोत्यात वचलंय की जरा नरम व्हायचंच. पोत्यात वत्तानाच म्हणजे त्याची हालचाल झाली म्हणजे ह्याला तसं होत नाही. काय असं राहतं? आता तुम्ही हालचाल नव्हे त्याला करून कितीचं दाबलं कितीचं सोडलं त्याला काय होत नाही. काय होत नाही म्हणजे असं जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर अशी शेती केली तर काय वाटतंय तुम्हाला सर? काय आपल्या खर्चाही बचत होईल, आपलं उत्पन्न वाढेल आणि व्यापारी पण कसं आपल्याकडे माल आपल्याला फोन करून बोलवून घेतात ना. बर, त्यामुळे त्यांना क्वालिटी आवडल्यामुळे ते पार्सलला हा माल चालते. लॉंग रूटला चालते आणि रत्नागिरी सावंतवाडी इकडे जाते माल व्यापाऱ्यांच्या कोल्हापुरात. म्हणजे शिंगूजी मार्केट. बर, लांबच्या मार्केटला. लांबच्या मार्केटला एक नंबर मध्ये माल आहे. आणि माल बघून शायनिंग गिराईक येतच आपल्याकडे. थांबतात म्हणा आपण द्यायच्या आपण जोपर्यंत आपण थांबतो किंवा फोन करते. आता येणार आहे कधी विचारलं तर आम्ही पुढचा दिवस सांगतोय अमुक टायमाला येणार आहे. तुमची वाट बघत बसते? वाट बघत बसते. त्याच्या असं होत होतं का? आधी नाही होईल. आधी पूर्ण हे होतं रसायनामुळे काय होतं यायचा प्लॉट पण शायनिंग किंवा हे जे आहे की नाही हे राहत नव्हतं. असं फुल असं डोलणार नसा डोलणार नसा आणि महत्वाचं खर्चाची बचत हे महत्वाचं समाधान आहे. समाधान आणि उत्पन्न माल निघाला समाधान वाटतं ना शेतकऱ्याला. त्यामध्ये दुसऱ्याने वापरायला पण काय हरकत नाही आपल्याला. आता आपला सर 120 रुपये गेला, 160 किलो किती रुपये झाले होते? 18,200 झाले. पहिली पट्टी आली. पट्टी म्हणजे जे काय आपण खर्च घातला होता पहिल्या तोड्यात निघाला. आता काय वाटतं म्हणून दुसऱ्या तोड्यात किती माल निघेल? दुसऱ्या तोड्यात 230 ते 240 दरम्यान निघणार. म्हणजे एवढं त्याचं हे वाढायला लागलं, ग्रोथ वाढायला लागले. प्रत्येक तोड्यात आता 7 दिवस झाले. 11 तारखेला 7 दिवस. अजून किती दिवस चालला प्लॉट सर? 1.5 महिना चालणार. अजून 1.5 महिना. अजून चालणार. 1.5 महिन्या जर आपण सरासरी अवरेज काढलं तर किती तोडे होतील? अजून 1.5 महिने झाले तर 5 दिवसाला एक तोडा धरू. आपण 6 दिवसाला धरू. 6 दिवसाला एक धरा. 4-5 7 तोडे धरा. 7 तोडे. आणि सरासरी आपण 200 किलो जरी धरला हिशोब 7×2=14 आणि 1.5 टन तर 1.25 टन ते 1.5 टन माल निघणार आरामशीर निघणार. मग त्यात आता मालाची आवक कमी आहे, मार्केट वाढलंय. जर कमी आलं तर कमीत कमी नाही म्हटलं 50,000 मार्केट अजिबात येत नाही. 50,000 अजून नाही म्हटलं तर 80-90,000 रुपयाचा फिक्स ठेवले जातात. आणि मार्केट वाढलं तर ह्याच्यापेक्षा वाढलं म्हणजे जाता होणार 1 लाखाच्या पुढे जाणार. 14 गुंठ्यात 1.25 लाखाचं होणार. 1.25 लाखात 30-35 हजार सोडलं तर 80 ते 85 हजार तुम्हाला 3 महिन्यात नेट प्रॉफिट. प्रॉफिट आणि राहण्याला काही नाही आणि कुठलं काय. आणि आता परत आणि दुसरा डोस मी टाकणार आहे. एका बाजूला टाकला, दुसऱ्या बाजूला टाकायचा आणि मालाची ही करायचं. तुम्हाला आता दुसरा बेसोल्डस द्यावास का वाटलं? संख्या वाढली मालाची, फुटवा वाढला आणि उंची वाढली की माल बिल बाकी सगळं वाढते ना. म्हणजे त्याला जसं तुम्ही पोषण द्याल जेवढं हे करतील पोटाला घालतील तेवढं ते उत्पन्न देणार. ते अगोदर हे नॉलेज आपल्याकडे होतं का? नव्हतं. आधी अगोदर आपण काय करत होतो? आधी मधमाशा आणि मधमाशांचं प्रमाण पण भरपूर वाढलंय. आधी ताक गुळ हे मारत होतो आम्ही अगोदर मधमाशी यायची. मधमाशी आता मारायची काही गरज नाही. का बरं? आता नैसर्गिक येते ना त्याच्यामुळे आपोआपच येते. आपोआप डोसमुळे येते. रासायनिक वापरायची गरजच नाही. गरजच नाही. रासायनिक पांढरापणा काही नाही. जे आपण रसायनामुळे पांढरापणा येतो का? मातीवर बुरशी 4 दिवसाची ती आता काही याच काम नाही. त्यामुळे रान हे पण भुसभुशीत आहे. भुसभुशीत आहे म्हणजे उपसावर राहिलं रान. त्यामुळे मुळी सुद्धा व्यवस्थित चालते. व्यवस्थित राहते. असं आधी कधी घ्यायचं का? नाही होत नव्हतं. आधी खर्च नाही म्हटलं तरी 1 एकराला 70,000 रुपये यायचा. नाही सगळं टोटल एकराला करत आणि आम्हाला मिळायचं 1.25 लाख. 1.25 लाखात 70,000 जायचा. हिशोब सांगता तुम्ही? 1 एकराचा हिशोब. 14 गुंठ्यात आहे. 14 गुंठ्यात. 14 गुंठ्यात. 14 गुंठ्यात तुम्ही 1.5 ते 1.5 लाख रुपये. आणि आधी 11 तेवढं मिळायचं. असा विषय. क्षेत्र कमी क्षेत्रात आपण लखपती होऊ शकतो. लखपती होऊ शकतो. आधी काय होतं 70% खर्च 30% नफा. आता तसं नाही. आता खर्च 30% नफा 70%. म्हणजे उलटगणित झाले. उलटगणित झाले. म्हणजे तुम्ही पण अगोदर राम सर कसं म्हणतात अगोदर आपण वातावरणावर खर्च करत होतो आणि मातीवर कमी देतो. आता आपण मातीवर खर्च केला आणि
वातावरण कमी दिला, वातावरण कमी म्हणजे तेच उलट ग्रीन झालं, उलट झालं, इन्कम पण तसाच झाला, उलट झाला म्हणजे आपण इन्कम जास्त, खर्च कमी कमी झाला. हे राम सर प्रत्येक शेतकऱ्याला सांगतात, प्रत्येक शेतकऱ्याला जे कोण ऐकल त्याचे पैसे पैसे होणार होत्या. सर्व शेतकऱ्यांनी वापरून एकदा बघायचं आणि आपल्याला रिझल्ट आला ना मग आपण तो करा, त्यामध्ये काही नाही सर. आणि कोणाला काय माहिती पाहिजे येऊन प्रत्यक्ष बघायचं, बघायचं प्लॉट बघू शकता, प्लॉट बघू शकता. तुम्ही एवढं सॉलच्या टेक्नॉलॉजीकडे वळायला कसं सर? आपले मित्र आहेत उत्तम कोळी, त्यांनी उसाला वापरलं होतं, मग त्यांचं आमचं क्षेत्र नदीकडे एकच आहे, मग ते म्हणजे वापरताय का बघा. मग म्हणजे बघा आपण ट्राय करून बघा. मग आपल्या आता पटलंय आपल्याला, म्हणजे आपल्याला आता बाकीचं माझं 6 एकर क्षेत्र आहे, 2 एकर माळवा असते, नंतर आता 7 ते 6 एकर वापरणार आहे. एवढा तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आला? एवढा कॉन्फिडन्स आला. तुम्ही 20 वर्ष एवढं रासायनिक शेती करत होता, करत होता, आणि ह्या 1 महिन्यात तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कसं काय आला? ह्याच्या म्हणा वैदिकामुळे तुमच्या वैदिकचं भेसोड झाल्यामुळे एवढा रिझल्ट झाला माझा. तर तुम्हाला सर मार्गदर्शन कोणाचं मिळालं? चव्हाण सर. तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघता का सर? बघतो रामसरांचे व्हिडिओ बघतो पूर्ण बघेल. काय वाटते तुम्हाला ते बघून? समाधान एक वाटतं, आणि ज्या शेतकऱ्याला लखपती व्हायचा आहे ती पूर्ण इच्छा त्यांची होणार, कृपा करून रामसरांचे 2 वेळा बघतोच. ज्यावेळेला मोकळा वेळ आपल्याला भेटला की पूर्ण हे करायचं आणि बघायचं, म्हणजे झेंडूच असणे, वांग्याचं असणे, दोडका, कारली किंवा शेवंती, काय जे आहे ते सगळं बघत बसायचं, प्रत्येकाचं ऐकायचं. आणि त्यातनं मग त्याच्यानंतर आता दुसरा वांग्याचा एक प्लॉट मी 30 गुंठ केलाय, तो पण हे जेव्हा पूर्ण करणार आहे मी. आता लावून 1-8 दिवस झाले ती. जसा रिझल्ट येईल क्षेत्र वाढवा लागली, फक्त रसायन पूर्ण बंद करायचं एवढं मनात आहे आपल्या. रासायनिक बंद केल्यावर शेती होऊ शकते का? होऊ शकते. बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात? समज आहे शेतकऱ्यांचा रासायनिक शेती होत नाही, पण हा समज खोटा ठरू शकते, ठरू शकते. तुम्ही तर हे प्रयोग आम्ही तर आता प्रयोग केलाय, त्यामध्ये दुसऱ्या शेतकऱ्यांनी पण हे बघून बघावं आणि करावं, आणि मग तुम्ही हे करा तर चालतंय, त्याची शेतकरी प्रगती होईल. ठीक आहे सर. आता जर तुमचा जर कॉन्फिडन्स बघायला गेला तर वापरल्याशिवाय ते वापरल्याशिवाय काय कळणार नाही, कळलं. ओके चव्हाण साहेब, तुम्ही यांना एवढं मार्गदर्शन करता आहे का नाही आपल्या भागात, तर तुमचा मोबाईल नंबर सांगा सर. माझा मोबाईल नंबर 87-68-55-25, शॉपचं नाव साई अनुद दयागुरु तळसिंगे. ओके. तर आपल्याला सर आता ह्यातलं वेगळं पण आपण जाणून घेतलं, तुमच्या आता टोटल क्षेत्र 6 एकर आहे का नाही? आता तुमचे मित्र आहेत साहेब. नमस्ते. नमस्ते. तुम्ही आता हे झेंडू प्लॉट बघतोय का नाही? आपण त्यांच्याकडे सोबत तुम्ही कायमस्वरूपी असता आहे का नाही? कायमस्वरूपी. ज्यावेळेला ह्यांनी रासायनिक शेती करत होती त्यावेळेला पण आणि आता पण कायमस्वरूपी आहे का नाही? कायमस्वरूपी यांच्या रानात येत आहे. तर तुम्हाला काय वेगळं पण जाणवतोय? आता काय झाडं चांगली आली आहेत, ज्या दोघं झाडं अशी दिसत नव्हती. नंतर आम्ही तर दोघं जण शेतात आल्यानंतर का नाही, मी म्हटलं असं असं तहसिलदार हे मिळतंय वैदिकचा डोस वापरा, आणि वापरल्यावर तुम्ही महिन्यान मला सांगा म्हणून सांगितलं होतं. बरं. तिने 15-20 दिवसातच मला कॉल केला, रिझल्ट आला आणि आपण आणखीन डोस आणूया म्हणून. बरं. जे वेगळं पण लगेच जाणवलं, 15 दिवसात लगेच रिझल्ट कळला. पण आमच्या शेजारी असल्यामुळे आमच्या रानात ती कायम येते, आम्ही त्यांच्यात जातो. माझा ऊस बघितल्यानंतर तिने सांगितलं आपण बी वापरूया. ठीक आहे सर. आता आपण तुम्ही असं ग्रुपने शेती करता आहे का नाही? साहेब नमस्ते. नमस्कार. तुम्ही आता हे झेंडूचा प्लॉट बघताय का नाही? ह्यांच्यासोबत तुमचे मित्र जाईल, तुम्हाला काय वाटतं वेगळे पण? आता वेगळा का? पूर्वीपेक्षा आता एकदम भारी आहे. पूर्वी असं एवढे फुलं वगैरे फुटवा वगैरे असं भरपूर नव्हता. बरं. आता बघा फुटवा भरपूर आहे, फुलं बी भरपूर आहेत. एकमेकांनी सगळ्यांनी तिघांनी इकी केलेली आहे बाबा. याच्याबद्दल आम्ही सगळी टेक्नॉलॉजी वापरून बघितलेली आहे. बरं. प्रत्येकाचा आम्ही रिझल्ट घेतलेला आहे. बऱ्याच कंपनी घेतलेला आहे. बरं. हा. त्याच्या काय आम्ही नाव शकू सांगत नाही. बरं. काय विषय नाही त्याचा, परंतु बऱ्याच कंपनीचं तुम्ही घेतलं. पण किती कंपनीचं वापरलं असलं तुम्ही? नाही, ती 7 ते 7 कंपनी वापरली, म्हणजे ट्रायल घेतल्या सगळ्या. बरं. तुम्हाला ह्यात वेगळं पण काय जाणवतं? वेगळं पण म्हणजे टिकाऊपणा चांगला आहे. हा. आणि खर्च बचत कमी आहे त्यांच्या परास. बर. म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी जास्त. आम्ही उत्पन्नाची हमी. बर. उसाला वगैरे वापरलंय आम्ही आता. जो आता खोडवं माझं 2 टनाच्या आसपास पडत. खोडवं? खोडवं. बर. लोकांचं लागण सुद्धा पडत नाही. होय होय. खोडवं माझं 2 टनाला पडेल. बर. माझं सगळं या दोघांनी बघून मी सगळ्या वापरायला चालू केली आता गावात. ओके ओके सर. तुमचा अनुभव जर बघायला गेला म्हणजे एक आदर्श घेण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही एकमेकांना अगदी एखादा रिझल्ट आला तर तुम्ही सगळ्यांना सांगताय की नाही? गावात अजून प्रत्येकाला सांगतोय. आता माझं बघून दुसरे मित्र करणार आहेत, पण माझा रिपोर्ट बघितल्यानंतर मग करणार आहे. हे समोर दिसतंय. समोर दिसतंय. आता हे बघडलं झेंडू तर ह्याला कोण नाव ठेवल का? नाही ठेवल. बाप दाखवणं श्राद्ध घाला म्हणतात हे तसं समोर झाले. समोर रिझल्ट समोर आहे आपल्या. आणि एवढं खराब वातावरण बरं का? ह्याचा जर कुठल्या पण टेक्नॉलॉजी जर रिझल्ट बघायचा असेल तर खराब वातावरणात बघावा. आता माझ्या बरोबर का नाही एका मित्राचा आहे माझ्या कोल्हापूरच्या वरत, एकाच तारखेचा आहे. आता तेव्हा करपा स्पॉट आले आणि माझ्या आलेला नाही.
मग हे फक्त हे फरक वैदिक रसायनावर आहे आणि आपल्या ह्याच्यावर वैदिकवर आहे. वैष्णव म्हणजे दुसरा म्हणजे प्लॉटवर प्लॉट आहे. प्लॉटवर प्लॉट असा येत नाही. झेंडावर झेंडू येत नाही. हे सगळ्यात मोठं वेगळं. त्याला पण आता मी तेच सांगितलंय माझ्या मित्राला. आता बघा मग बघितल्यानंतर मग आता पुढच्या प्लॉटला म्हणले मी पण वापरणार पुढच्या प्लॉटला. योग्य पोषण दिलं तर हे सगळं काही शक्य होईल. सगळं शक्य होते. केल्याने सर्व काय होते. न केल्याने काय होत. केल्याने होते आहे रे ते आधी केलेची पाहिजे. केलेच पाहिजे. राम सर नेहमी सांगतो सगळ्यांना. परंतु कोण हे करत नाही. जे कोण करेल त्याचे पैसे होणार. ओके ओके. थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर. Thank you.